यावर्षी म्हणजे दोन हजार बावीस साली भरपूर शेतकऱ्यांचे सोयाबीन हे पिवळे पडत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा फवारणीचा खर्च वाढतोय यासाठीच आज हा व्हिडिओ बनवलेला आहे ज्यामुळे आपल्या फवारणीचा खर्च कमी होईल त्यासाठीच आपण अर्थशेती या यूट्यूब चॅनलवर आज या समस्येचे नियंत्रण कसे करावे आणि हे अगदी कमी पैशात कसे व्यवस्थित करावे याचे उपाय आज अर्थशेती यूट्यूब चॅनलवर देतोय जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि आपल्या अर्थशिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि ही माहिती जर योग्य वाटली तर आपल्या शेतकरी समूहात सुद्धा शेअर करा तर चला सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यावरून सोयाबीनमध्ये पिवळे पान पडत आहे यामुळे व्यर्थ खर्च होतो परंतु अशा खर्चाला योग्य प्रकारे हाताळणे आवश्यक आहे कारण सोयाबीनचे पाने पिवळे का पडत आहेत याचं जर कारण योग्य लक्षात आले तर आपण योग्य ती उपाययोजना करू शकतो पाने पिवळे पडण्यामागील भरपूर कारणे आहेत त्यामधील एक कारण आपण आज समजून घेऊया की सोयाबीनचे पाने ही पिवळी पडतात त्यामागील एक महत्त्वाचं कारण म्हणजे फेरस सल्फेटची कमतरता म्हणजेच लोहाची कमतरता आता ही लोहाची कमतरता कशी आहे ही अगोदर ओळखणे आवश्यक आहे ज्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता या पानाच्या सगळ्यात वरचे जे नवीन पानं आहेत तेच फक्त पिवळी पडतात परंतु बाकीची जेवढीही पाने आए, ती आहे ती हिरवी आहेत अशा वेळेला ही लोहाची कमतरता आहे का हे लक्षात घेणे गरजेचे आहे आता यामागचे दुसरेसुद्धा एक लक्षण आहे की हे लोहाची कमतरता आहे हेच कारण आहे यासाठी या पानाच्या ज्या नस आहेत त्या हिरव्या आहेत आणि बाकीचा जो पानाचा भाग आहे तो पिवळा आहे याला इंटरवेनल क्लोरोसिस म्हणतात याचे कारण असे की इथे फेरसची म्हणजे लोहाची कमतरता झाल्यामुळे ही पाने पिवळी पडतात आता यामागील कारणसुद्धा लक्षात घेऊया आपल्या शेतामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते परंतु ते लोहाचे प्रमाण आपल्या पिकाला उपलब्ध होत नाही आता ते उपलब्ध कसे करावे किंवा नाही झाले तर काय करावे याबद्दलसुद्धा आपण संपूर्ण माहिती घेऊया आपल्या अर्थशेती या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असेल तर आपल्या अर्थशेती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक जरूर करा यावरील पहिला उपाय तो म्हणजे पाऊस जर आपल्या शेतात तीस दिवसापर्यंत मोठ्या प्रमाणात जर पाऊस झाला तर ही जी बिमारी आहे ही कमी हो कमी म्हणजे पूर्ण नायनाटच होईल कारण की फेरसचा म्हणजेच लोहाचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावरचा प्रवास हा फक्त पाणी करू शकतो म्हणजे पाण्याच्या प्रवाहामुळे लोह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर जाऊ शकते त्यासाठीच आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजेच योग्य प्रमाणात पाऊस होणे गरजेचे आहे म्हणजे भरपूरदा शेतकरी म्हणतात की आमच्या शेतात भरपूर, शेत आम शेता भरपूर पाऊस झाला चालतासुद्धा येत नाही आहे अशा प्रकारचे जर पाणी झाले तर समजून जा की आपल्या येथील लोहाच्या प्रमाणाची कमतरता ही नाहीशी होईल म्हणजेच पहिल्या तीस दिवसामध्ये हा प्रॉब्लेम दिसून येईल आणि पाऊस जर योग्य प्रमाणात आला तर हेच लोह शेतामध्ये उपलब्ध असलेले लोह संपूर्ण शेतात उपलब्ध होऊन जाईल त्यानंतर हा, हा, हा प्रॉब्लेम जर कमी होत नाही आहे म्हणजे पाऊस झाल्याच्या सुद्धा कमी होत नाही आहे तर आपल्याला फेरस सल्फेटची उपलब्धता फवारणीतून करून देणे गरजेचे राहील त्यासाठी तुम्ही फेरस सल्फेट किंवा मायक्रोन्युट्रेन ज्यामध्ये फेरस हा घटक आहे असा घटक जरी घेतला तरी तुम्ही याची उपलब्धता योग्य प्रमाणात करून देऊ शकता फेरोसल्फेटचे प्रमाण हे फवारणीसाठी पन्नास ग्रॅम प्रतिपंप यानंतर लोह उपलब्ध होत नाही आहे याचे दुसरे कारण सुद्धा समजून घेऊया कारण आपल्या शेतामध्ये लोह उपलब्ध आहे परंतु आपल्या पिकाला ते उपलब्ध होत नाही आहे त्याचं दुसरं कारण असं आहे की आपल्या शेताची जी पी एच व्हॅल्यू आहे ती वाढलेली आहे आता त्यामागचे कारण असे की आपण भरपूर मागील काही वर्षांपासून रासायनिक खताचा वापर करतोय रासायनिक खताचा वापर केल्यामुळे आपल्या शेताचा पीएच व्हॅल्यू वाढत आहे म्हणजेच आपलं शेत हे ऍसिडिक होत जात आहे त्यामुळे जे लोहाचे स्थिरीकरण आहे ते होणे शक्य होत नाही कारण की जिथे ऍसिडिक माती असू शकते म्हणजे आम्लयुक्त माती असेल तिथे लोहाचे प्रमाण आप येणाऱ्या पिकाला उपलब्ध होत नाही त्यामुळे ही जर लोहाची उपलब्धता करून घ्यायची असेल तर आपल्याला कार्बनिक पदार्थ वाढवण्याची गरज आहे म्हणजेच तुम्ही शेणखत टाकू शकता किंवा आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पिकाचे कुटार टाकू शकता ज्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्बनिक पदार्थ आपल्या शेतामध्ये येईल किंवा गांडूळ खत असे जे खत आहेत हे खत टाकून तुम्ही मोठ्या प्रमाणात लोहाचे प्रमाण वाढवण्यात मदत करू शकता ही सोयाबीनमधील बिमारी तुम्ही बिना पैशानेसुद्धा कमी करू शकता पण जर ही होतच नाही आहे तर अशा वेळेला किंवा तुम्ही थांबू शकत नाही आहे तर अशा वेळेला तुम्हाला यासाठी फेरोसल्फेटची फवारणी करणे गरजेचे कर राहील तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या अर्थशेती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक जरूर करा